खांदा दुखी हा आजार तर आज लहान मुलांपासून सुरू होतो तर मरेपर्यंत सोबत राहतो खांदा निरोगी राखण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करणं आणि आवश्यक तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास टाळाटाळ न करणं मात्र हा खांद्याचे आजार कशामुळे व का होतात त्यावर उपचार काय आहेत याच विषयावर आज आपण तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी भावना दिलीप चंदवानी हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे खांद्याचे आजार आणि उपचार आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर राहुल मोदी सर आणि डॉक्टर श्रीकांत बोडके सर सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेणारच आहोत मात्र सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर राहुल मोदी हे कपाडिया मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते एम एसमध्ये डिस्ट्रिक्शन होल्डर आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत खांद्याच्या शस्त्रक्रियेमध्ये त्यांना सहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्यांच्याकडे ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स मेडिसिन आणि खांद्याच्या शस्त्रक्रियेमध्ये अतिरिक्त ऑर्थोस्कोपी फेलोशिप आहे ते बी ओ एम ओ ए आणि आय ओ ए यासह आय ए एस सारख्या विविध संस्थेचे सदस्य आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ते इस्कॉस यासह फिफा आणि इतर विविध संस्थांचे सदस्य आहेत गुडगाव खांदा ऑर्थोस्कोपिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचा त्यांना दाणगा अनुभव आहे यासोबतच डॉक्टर श्रीकांत बोडगे हे कपाडी हॉस्पिटल आणि डायग्नो मुंबईतील गोरेगाव पश्चिम इथं मुख्य मस्क्युलो रेडिओलॉजिस्ट आणि फिटल मेडिसिन सल्लागार आहेत त्यांना प्रतिष्ठित टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल मुंबई येथून रेडिओलॉजी आणि फिटल मेडिसिन मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय या क्षेत्रात त्यांना एकूण अकरा वर्षांचा अनुभव आहे आता आपण चर्चेला सुरुवात करूया राहुल सर मला पहिला प्रश्न खरं तर तुम्हाला विचारायचा आहे खांदा म्हणजे नेमका काय खांद्यांचे आजार कोणकोणते असतात खांदा म्हणजे हे शोल्डर जॉईंट असतो हा शोल्डर जॉईंट जे आहे ते अगदी महत्वाचं जॉइंट आहे कारण हाच जॉईंट आहे जे चेस्ट आणि हात यामधलं कनेक्शन आहे खांदा जो आहे तो वेगळ्या वेगळ्या जॉईंटने बनलेला बन जातो आणि हे चार जॉईंट आहेत जे म्हणून एक खांदा जॉईंट बनवतो आणि चार वेगळे वेगळे हाड असतात जे मिळून एक खांद्याचा जॉईंट बनवतो कारण हा एवढा कॉम्प्लेक्स जॉईंट आहे त्याच्यामुळे हे खांदा जो आहे त्याच्यामध्ये आजार करणं हे थोडंसं अवघड असतं खांद्याचा जो जॉईंट आहे ते हुँ, एक हुँ. बॉल अँड सॉकेट म्हणजे एक कपवर बॉल ठेवलेला सारखा जॉईंट आहे आणि हे कप आणि बॉल असा आहे की कप छोटा आहे त्याच्यावर ठेवलेला बॉल मोठा आहे त्याच्यामुळे खांदा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे त्याचं रेंज ऑफ मोशन बॉडीमधल्या दुसऱ्या जॉईंटपेक्षा सर्वात जास्त आहे त्याच्याबरोबर त्याचा दुष्परिणाम हे आहे की खांदा सटकण्याचा चान्सेस सर्वात जास्त आहे कारण हा एक फारच अनस्टेबल जॉईंट आहे याला जागेवर ठेवायला देवाने चार गोष्ट दिलेल्या आहेत ज्याला आपण टेंडन लिगमेंट मसल्स आणि एक स्पेशल कार्टिलेज आहे ज्याला आपण लेब्रम म्हणतो हे चार गोष्टी खांद्याला एका जागेवर पकडून ठेवतात हो आणि कधी कधी मार लागल्यानंतर किंवा हे प्रॉब्लेम झाल्यानंतर ते खांद्यांमध्ये ह्याच्यामधलं काहीतरी फाटतं आणि त्याच्यामुळे खांद्यामध्ये त्रास होतो लहान मुलांना आणि उतरवयात म्हणजे म्हाताऱ्या लोकांना वेगळे वेगळे आजार आहे जे खांद्याला त्रास देतात आणि त्याच्यामुळे त्यांची दुखी होते अर्थातच प्रशांत डॉक्टर मला पुढचा प्रश्न तर तुम्हाला आ, माफ करा श्रीकांत डॉक्टर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे अर्थातच आपण बघत असतो की तरुण आणि वयस्कर लोकांमध्ये खांद्यांचे वेगवेगळे आजार दिसून येतात त्यामागचं नेमकं कारण काय असतं आणि कोण कोणते आजार असतात फारच महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा आपण खांद्याचा विचार करतो तेव्हा जसं डॉक्टर राहुल म्हणाले हा एक बॉल आणि सॉकेट या गटामध्ये मोडणारा जॉईंट आहे अफाट मोबिलिटी लावलेला हा एक जॉईंट आहे आणि ह्या अनस्टेबल जॉईंटला जे स्टेबिलिटी किंवा स्थैर्य देण्याचं काम करतात ते ठराविक स्नायू असतात त्याच्यामुळे खांद्याचे आजार होता, वेगले -वेगले होता। कारन, मुख्य कारन जे आजार होतात ते वेगळ्या वेगळ्या वयोगटांमध्ये वेगळे होतात आणि त्याचं कारण मुख्य कारण म्हणजे स्नायूंची बळकटी हे असतं तर तुम्ही जर लहान मुलांचा किंवा तरुणांचा विचार केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की नैसर्गिकरित्याचं लहान मुलं आणि तरुण माणसं जे असतात त्यांच्यामध्ये स्नायू हे अधिक बळकट असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खांद्यांच्या व्याधी हे काही सहजासहजी होत नाही मग त्यांच्यामध्ये व्याधी होण्यासाठी नेमकं कारण काय एकतर ते स्नायू जन्मतःच कमकुवत असले पाहिजे किंवा मार बसल्याने किंवा ट्रॉमा झाल्याने त्या स्नायूंमध्ये इजा झाली पाहिजे आता जर लहान मुलांमध्ये स्नायू जन्मतःच कमकुवत असतील तर अशा मुलांमध्ये तरुण माणसांमध्ये खांदा सटकणं किंवा डिसलोकेशन ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण हे फार जास्त प्रमाणात असतं उदाहरण द्यायचं झालं तर कुठला एक मुलगा प्रवास करत असतो बस ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबतो आणि तो वर हँडलला धरून उभा असतो आणि त्या धक्क्यामुळे त्याचा खांदा निखळतो तर हे प्रमाण फार कॉमन आहे एकदा आणि दोनदा जर झालं तर त्यामुळे काही फार आपल्याला चिंता करायची गरज नाही पण जेव्हा जेव्हा हे सतत होणार रिपीटेटिव्ह डिस्लोकेशन होणार तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे ते खांदा सटकण्याबरोबर या स्नायूंवर अधिकचा ताण येतो आणि जर त्याच्यावर आपण वेळीच निदान आणि उपचार केले नाही तर त्याचे आपण गंभीर परिणामांमध्ये रूप रुपा, रूपांतर होऊ शकतं दुसरं आहे तरुण वयामध्ये जे जास्त प्रमाणात व्याधी आढळून येतात ते आहे खांद्याला मार लागल्यामुळे स्नायू फाटणं किंवा लेब्रम फाटणं फ्रॅक्चर होणं या गोष्टी आहेत आणि ह्याला त्वरित निदान करून उपचार करणं गरजेचं आहे कारण लहान मुलांमध्ये हे वाढणारं असतं हार्ड आणि जॉइंट हे वाढणाऱ्या गोष्टी असतात आणि जर त्या वाढीला कुठे खुंटी किंवा आपण म्हणतो अडथळा निर्माण झाला तर पुढच्या लाईफमध्ये त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगू शकतात वयस्कर माणसांचं म्हणाल तर वयाबरोबर जे स्नायूंची बळकटी आहे ते एक पंचवीसशे तीशी, तीशी नंतर कमी होत जाते त्याच्यामुळे मोठ्या माणसांमध्ये आढळणारे जे आजार आहेत ते लहान मुलांच्या कंपॅरिझनमध्ये तुलनेमध्ये वेगळे असतात मग त्यांच्यामध्ये स्नायूंना सूज येणं ज्याला आपण टेंडिनायटिस म्हणतो किंवा टेंडिनोसिस म्हणतो आणि स्नायूंचं फाटणं ज्याला आपण रोटेटर कफ म्हणतो त्याच्यानंतर आर्थ्रायटिस जे डिजनरेटिव्ह वयामानानुसार जे बदल आपल्या खांद्यामध्ये होतात ते होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रोझन शोल्डर म्हणजे मुवमेंट करताना अडथळा निर्माण होणं आता जर आपण ग्लोबल स्टडी युएस मध्ये एक अहवाल आला होता त्याचा जर आपण विचार केला तर फ्रोझन शोल्डर हे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के इतकं प्रमाण सर्व खांद्यांच्या व्याधीमध्ये हे आहे त्याचं आणि जर त्या व्यक्तीला काही सहव्याधी असल्या जशा डायबिटीज आहेत हायपर कॅल्सिमिया किंवा इतरही काही गोष्टी असतील तर त्यांच्यामध्ये फ्रोझन शोल्डर किंवा सांधा घोटणं हे आजार जास्त प्रमाणात आढळतात अर्थातच राहुल डॉक्टर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जसं डॉक्टरांनी सांगितलं की फ्रोझन शोल्डर हे जास्त प्रमाणात दिसून येतं नेमकं फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात तर फ्रोझन शोल्डर हा जे आहे ते जसं सरांनी सांगितलं खूपच कॉमन बिमारी आहे फ्रोझन शोल्डर ला सोप्या भाषामध्ये मी सांगायला गेलो तर त्याला घोटलेला सांधा म्हणतात घोटलेला सांधा म्हणजे या जे ज्या पेशंटना हे फ्रोझन शोल्डर होतं त्या पेशंटला स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाच्या मदतीने किंवा दुसऱ्या हाताच्या मदतीने पण शोल्डर जॉईंट वरती घेऊ शकत नाही हे टाईट झाल्यामुळे एक हे टाईट कशामुळे होतं कारण प्रत्येक जॉईंट जसं असतं त्याला शोल्डरला पण एक कॅप्स्युल असते जे आपल्याला शोल्डरचं कवरिंग आपण म्हणतो फ्रोझन शोल्डर म्हणजे हे कॅप्स्युल आणि हे जे, जे कव्हरिंग आहे ते टाईट होतं आणि ते शोल्डरला पकडून ठेवतं म्हणून ते शोल्डरला वरती जाऊ देत नाही हे सर्वात जास्त प्रमाण डायबिटीसच्या मध्ये होतं आणि ऑलमोस्ट एट्टी टू नाईन्टी पर्सेंट फ्रोझन शोल्डर जे आहे ते डायबेटिक्स मध्ये बघायला येतात मोस्ट कॉमन कारण फ्रोझन शोल्डरचं आहे डायबिटीजमध्ये जर त्यांचं कंट्रोल शुगर नसेल हुँ. तर त्यामध्ये फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात असतात अर्थात आता फ्रोझन शोल्डर जे आहे त्याच्याम त्याच्यासाठी निदान करायचं असेल तर निदान दोन प्रकाराचा असतो एक ज्याला आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो म्हणजे न ऑपरेशन करता बरं होणं त्याला आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो फ्रोझन शोल्डर जे आहे ते ऍक्च्युली एक सेल्फ लिमिटिंग म्हणजे स्वतःच बरी होणारी गोष्ट आहे पण त्याला बरं व्हायला पंधरा ते अठरा महिने निदान लागतात जर आपण त्याला काही नाही केलं तर उपचार घेऊन हेच पंधरा ते अठरा महिने कमी होऊन तीन ते सहा महिन्यांमध्ये शोल्डर एकदम नॉर्मल होऊ शकतो आणि त्याच्यासाठी हे उपचार करायचं खूप महत्वाचं आहे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट मध्ये बर्फ लावणं फिजिओथेरपी म्हणजे एक्सरसाइजेस करणं आणि शेवटी अल्ट्रासाऊंड गायडेड म्हणजे सोनोग्राफीच्या मदतीने शोल्डरमध्ये इंजेक्शन देणं हे तीन महत्त्वाचे गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे फ्रोझन शोल्डर जे आहे ते लवकर बरं होतं त्याच्याबरोबरच नाइंटी टू नाईंटी फायव्ह पर्सेंट फ्रोझन शोल्डर ह्याने कमी होईल पण तरी पाच ते दहा टक्के असे फ्रोझन शोल्डर असतात जे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने ट्रीट होत नाही आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे उपचारमध्ये सर्जरी आहे ज्याला आपण दुर्बिणीने करतो त्याला आर्थरस्कोपी रिलीज ऑफ फ्रोझन शोल्डर म्हणतात आणि तेच एक एकाच दिवसाच्या स्टेमध्ये ऑपरेशनने ते शोल्डर एकदम बरं होऊ शकतो पुढच्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो आणि दुखळी आणि वग वगैरे जास्त त्याच्यामध्ये राहत नाही अर्थातच डॉक्टर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जसं डॉक्टरने फ्रोझन शोल्डर संदर्भात माहिती दिली मात्र फ्रोझन शोल्डरमध्ये सोनोग्राफी ही किती महत्त्वाची आहे आणि त्याचा फायदा कसा होतो फ्रोझन मध्ये निश्चितच सोनोग्राफीचे अफाट फायदे आहेत पण दुर्दैवाने ह्या फायद्यांविषयी सोनोग्राफीच्या फायद्यांविषयी म्हणजे निदानामध्ये आणि उपचारामध्ये जितकी जागरूकता आपल्याकडे निर्माण व्हायला हवी तितकी जागरूकता अजून झालेली नाही आहे आता ह्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण म्हणतो सोनोग्राफीचे फायदे काय तर आपल्याला एक छोटी पार्श्वभूमी समजून घ्यायची गरज आहे की जेव्हा पण एक फ्रोझन शोल्डरचा व्यक्ती डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपले नेहमीचे एक्स रे किंवा एमआरआय सांगतात पण आपण सोनोग्राफीचे फायदे समजून घेण्यासाठी पहिले एक्स रे एम आर आय आणि सोनोग्राफी यांची तुलना केली पाहिजे तर एक्स रेचं था म्हणाल तर सो फ्रोझन शोल्डरच्या निदानासाठी एक्स रेची कमी आहे आपण फार तर फार कॅल्सिफिकेशन छोटे जे आहेत ते आपण त्याच्यात निदान करू शकतो पण फ्रोझन शोल्डरच्या निदानामध्ये त्याचा फारसा उपयोग होत नाही जर तुम्ही एम आर च म्हणाल तर निश्चितच फ्रोझन शोल्डरच्या निदानासाठी जे बेस्ट तपास आहे तो एम आर आय आहे पण कधी कधी अशा काही व्यक्ती असतात अशा काही परिस्थिती असतात की त्या व्यक्तींना इच्छा असूनही आपल्याला एम आर आय हा तपास लिहिता येत नाही म्हणजे जसे पूर्वी कोणाला फ्रॅक्चर झालेले असेल आणि मेटलचे रॉड किंवा मेटलच्या पट्ट्या त्यांच्या बोन्स मध्ये असतील किंवा काही जणांना जुन्या काळी कादळी या पेसमेकर्स वापरायचे आणि अर्थातच एम आर आय हा तपास खर्चिक असल्यामुळे तर ज्यांची क्रयशक्ती खर्च करण्याची शक्ती कमी असते त्या लोकांमध्ये आपण एम आर आय तपास करता येत नाही मग अशा लोकांचं मग फ्रोझन शोल्डरचं निदान कसं करायचं कारण आपल्याला असा एक पर्याय निवडायला पाहिजे की जो तितकाच अचूक असेल एम इतका कमी खर्चिक असेल आणि लवकरात लवकर निदान होऊन पेशंटला पुढच्या उपचारासाठी त्याची मदत होईल तर तो, तो पर्याय आहे सोनोग्राफी ज्याला आपण मस्क्युलर स्केलॅटल अल्ट्रासाऊंड असं नाव देतो आणि हे एक ऍडव्हान्स लेवलचं सोनोग्राफीचं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये आपण सोनोग्राफीद्वारे हा खांदा पूर्णपणे व्यवस्थितरित्या बघून त्याचं नेमकं निदान करू शकतो आता सोनोग्राफीचा निदान करण्याचा फायदा हा आहे की सोनोग्राफीमध्ये खांदा हा जॉईंट सगळ्यात चांगला दिसतो आणि नेमकं कुठल्या कारणामुळे तिथे इजा झालेली हे आपण आपण त्याच्यातून माहिती घेऊ शकतो आणि त्याचबरोबर एम आर आयच्याही पुढे जाऊन एक फायदा सोनोग्राफीचा हा आहे की आपण त्या खांद्याचा डायनॅमिक इव्हॅल्युएशनने पण तपास करू शकतो आता डायनॅमिक इव्हॅल्युएशन म्हणजे काय जसं डॉक्टर राहुल मगाशी म्हणाले की फ्रोझन शोल्डरमध्ये मुवमेंट करायला म्हणजे कुठलेही मोबिलिटीचा करायला त्रास होतो तर सोनोग्राफीमध्ये आपण हे बघू शकतो की पेशंटला नेमकं कुठल्या मुवमेंटला कुठल्या क्षणाला किती वेदना होत आहेत आणि त्या वेदना होत असताना आपण सोनोग्राफीमध्ये नेमकं बघू शकतो की त्यावेळेला त्या, त्या खांद्याची किंवा शोल्डर जॉईंटची संरचना ही कशी आहे आणि फ्रोझन शोल्डरचं आपण नेमकं का कारण आणि निदान करू शकतो तर निश्चितच सोनोग्राफीचा मोठा फायदा आहे निदान करण्यामध्ये आता आपण येऊया उपचाराकडे तर उपचारामध्ये जसं डॉक्टर राहुल मगाशी म्हणाले की फ्रोझन शोल्डर एक सेल्फ लिमिटिंग आजार आहे म्हणजे सहा ते अठरा महिने साधारण कालावधी असतो की ज्याच्यामध्ये वेदना कमी होतात पण अशा काही व्यक्ती आणि पेशंट असतात ज्यांच्यामध्ये वेदना या असह्य असतात मग त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन द्यावं लागतं जे एक स्टिरॉइडचं आणि वेदनाशमक एनेस्थेसियाच्या औषधाचं मिश्रण असतं आता आपण ते इंजेक्शन ब्लाइंडली देऊ शकत नाही म्हणजे असं वरून देऊ शकत नाही त्याचं कारण मुळात सांदा ही फार छोटी जागा आणि त्या छोट्या जागेमध्ये आणखी एक छोटी जागा आहे जिथे आपल्याला ते इंजेक्शन द्यावं लागतं आणि सोनोग्राफीच्या मदतीने आपण नेमक्या ठिकाणी आणि नेमक्या प्रमाणात ते इंजेक्शन पोचवू शकतो त्याचे फायदे एक आहे असे की नेमक्या ठिकाणी ते इंजेक्शन पोचतं पण आजूबाजूला जो खांद्याचा रोटेटर कफ नावाचा जो स्नायू आहे जो त्या खांद्याला जागेवर ठेवतो त्याला इजा होत नाही आणि हा सगळ्यात मोठा सोनोग्राफीचा फायदा हा असतो की कमी खर्चात नेमकं निधन होऊन निदान होऊन नेमकी ट्रीटमेंट आपल्याला करता, करता येते आणि रोटेटर कफ हा जो स्नायूचा आहे त्याला आपण वाचवू शकतो अर्थातच राहुल डॉक्टर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे स्नायूंचं फाटणं म्हणजे नेमकं काय का? आणि त्यावर उपचार पद्धती कोणकोणत्या उपलब्ध आहेत तर स्नाईव्ह म्हणजे बेसिकली जे शोल्डर आहे त्याला जागेवर ठेवायला खूप महत्वाची गोष्ट असतात त्याच्यामधून एक रोटेटर कफ जे आहे ते फारच महत्वाचं गोष्ट आहे त्याच्याबरोबरच हे रोटेटर कफ फक्त त्याला जागेवरच नाही ठेवत त्याला मुवमेंट करायला ताकद देतं ते रोटेटर कफ आहे जे रोटेटर कफ म्हणजे काय रोटेटर कफ म्हणजे चार मसल आहेत ज्या खांद्याच्या आजूबाजूला असतात हे चार मसल ज्या मिळून हे एक रोटेटर कफ बनवतात हे चार मसल एकत्र काम करतात आणि त्याच्यामध्ये हे चार मसलच्या फाटणं म्हणजे हे रोटेटर कफ टेर म्हणतो आता हा जो रोटेटर कफ आहे ते जर इथून फाटला किंवा इथून फाटला तर हे प्रॉब्लेम हा पेशंटला असा होतो की हातवरती स्वतःहून जात नाही पण दुसऱ्या कोणाच्या मदतीने किंवा दुसऱ्या हाताच्या मदतीने ते हात वरती जाऊ शकू शकतो तर हा डिफरन्स आहे फ्रोझन शोल्डर आणि रोटेटर कफ टेअर मधला जर हा रोटेटर कफ टेअर असला तर त्याच्यामध्ये आपल्याला ते, आप ते पहिले माहिती करायचं आहे की ते हे रोटेटर कफ म्हणजे चार मधून कोणता मसल फाटलाय त्याच्याबरोबर हा जो मसल फाटलाय ते पूर्ण फाटलाय की अर्धवट फाटलाय जर पार्शियल रोटेटर कफ टेअर असेल म्हणजे अर्धवट फाटलं असेल तर त्याला आपण नॉन ऑपरेटिव म्हणजे सर्जरी न करता फक्त तिथे थोडंसं बर्फ लावून एक्सरसाइज करून आणि त्याला रेस्ट देऊन आपण हे पार्शल रोटेटर कफ कधी कधी स्वतःहून हील होतात hmm. त्याच्यासाठी तीन ते सहा महिने हात ओव्हरहेड ऍक्टिव्हिटी म्हणजे खांद्याच्या वरती न घेणं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि जर हे पार्शल रोटेटर कफ टेर स्वतःहून हील झाले तर त्याला पुढे काही बघायची गरज पडत नाही पण कधी कधी हे जे रोटेटर कफ असतात ते पार्शली नाही ते पूर्ण फाटतात आणि फक्त एक नाही दोन किंवा तीन किंवा चारही टेंडन पण फाटू शकतात जर हे एक दोन किंवा तीन या चार टेंडन पूर्ण फाटले म्हणजे फुल थिकनेस रोटेटर कफ म्हणतो तर त्याला हाडाला परत आणून तिथे शिवायच्या आगोद सोडून दुसरं काय आपल्याकडे उपचार सोडत नाही पहिल्याच्या जमान्यात ह्याला ओपन सर्जरी करून मोठं इन्सेशन घेऊन याला पूर्ण शिवावं लागत होतं hmm. पण आजच्यालच्या काळात याला दुर्बिणीने करू शकतो म्हणजेच एकदम मिनिमली इन्व्हेजिव्ह दोन किंवा तीन टाक्यांमध्ये हे पूर्ण रिपेअर oh, सफळ होतं hmm. आणि त्याच्याबरोबर पुढच्याच दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो दुखण्याचं प्रमाण पण कमी असतं आणि इन्फेक्शनचे रेट पण कमी असतात yeah. तर okay. हे सगळे hmm. फायदे आहे दुर्बिणीच्या सर्जरीने आता दुर्बिणीची सर्जरी आपल्याला पोटाच्या याला सगळ्यांना माहिती होती पण आता हीच दुर्बिणीची सर्जरी जी आहे त्याला जे लॅप्रोस्कोपी आपल्याला पोटाला म्हणतात तशीच आर्थ्रोस्कोपी सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आपण दुर्बिन जॉईंटमध्ये टाकतो आणि हे सगळे प्रोसिजर आपण करू शकतो अर्थातच हु, सर मला ह्याच संदर्भात पुढचा प्रश्न विचारायचा आहे मात्र वेळ एका छोट्याशा ब्रेकची झाली आहे तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हे ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया सर ब्रेकवर जाण्यापूर्वी अर्थातच सांध्याचं सांधा फाटणं अर्थात म्हणजे नेमकं काय किंवा स्थानू स्थायूंचं फाटणं म्हणजे नेमकं काय त्या संदर्भात सरांनी आपल्याला माहिती दिली होती तर मला पुढचा प्रश्न सरांना विचारा विचारायचा आहे स्नायूंचं फाटणं याचं निदान नेमकं कसं होऊ शकतं आणि सोनोग्राफी यामध्ये किती महत्वपूर्ण आहे सोनोग्राफी निश्चितच महत्वपूर्ण आहे जसं कारण डॉक्टर राहुल मोदींनी सांगितलं चार पाच प्रकारचे स्नायू आहेत तर सोनोग्राफीमध्ये आपण नेमकं सांगू शकतो कुठल्या प्रकारचा स्नायू फाटलेला आहे आणि कुठल्या नंबरचा स्नायू फाटलेला आहे किती फाटलेला आहे आणि पार्शल थिकनस टेअर आहे की फुल थिकनस टेअर आहे आणि त्याच्यावर मग पुढची आपली जी क्रिया आहे सर्जरी करायची आहे किंवा नाही हे डिसाईड होतं त्याचबरोबर नेमकं स्नायूच फाटला आहे का की त्याला फक्त सूज आली आहे टेनडीनायटीज आहे टेंडिनोसिस आहे तर स्नायू फाटणं आणि त्याच्याबरोबर स्नायू फाटलेला आहे किंवा नाही हे कन्फर्म करणं हे फार महत्वाचं होतं त्याने अशी मदत होते ऑर्थोपेडिक सर्जनला की त्यांना कळतं की नेमका कुठल्या पेशंटला वर सर्जरी आपल्याला करायची आहे कुठल्या पेशंटला सर्जरी करायची गरज नाही है। है। हे सगळ्यात महत्वाचा फायदा आहे सोनोग्राफीचा सर uh, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे राहुल सर आपण बघत असतो की अनेक वेळा शोल्डर डिस्लोकेट होतो त्यामागची नेमकी कारण काय असतात आणि तो होऊ नये यासाठी काय काळजी घेण्याची गरज आहे तर शोल्डर जे आहे जसं मी सांगितलं ते फारच अनस्टेबल जॉईंट आहे hmm. एकदा शोल्डर जर जा डिसलोकेट झाला तर ते त्या जे स्पेशल कार्टिलेज लेबरम ज्याला म्हणतात जे शोल्डरला पकडून ठेवतं ते hmm. फाटतं हे लेबरम फाटल्यावर ले शोल्डर अजून अनस्टेबल होतो आणि हे एक रिकरिंग प्रोसेस होते दरवेळी जसं शोल्डर डिसलोकेट होतो hmm. तसं ते फाटणं आणि दुसऱ्या हाडाला आणि लेबरमला इजा होणं वाढत जातं आणि नेक्स्ट टाइम ते अजून लवकर किंवा अजून सोप्याने डिस्लोकेट होतो याला आर्थ्रोस्कोपी सर्जरी करून दुर्बिणीची सर्जरी करून याला ते लेब्रम परत शेवावं लागतं आणि हे आपल्याला <coughs> पुढे जाऊन डिस्लोकेट होऊ नये त्याच्यासाठी आपण सर्जरी करून त्याला बरोबर करू शकतो करू शकतो अर्थातच डॉक्टर तुमच्या रुग्णालयामध्ये म्हणजे खांद्यांवर उपचार केले जातात तर मला शेवटचा प्रश्न तुमच्या रुग्णालया संदर्भात विचारायचा आहे कशाप्रकारे त्या ठिकाणी उपचार केले जातात कोणकोणत्या ट्रीटमेंट आहेत आणि आतापर्यंत अनेक रुग्ण अर्थातच तुमच्याकडे आलेले आहेत त्यांच्यावर उपचार करत असताना कोणती काळजी तुमचं रुग्णालय घेत असतं तर आमचं जे हॉस्पिटल आहे ते कापडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे हे, हे गोरेगाव वेस्टमध्ये लोकेटेड आहे आणि हे एक स्टेट ऑफ दी आर्ट ऑपरेशन थिएटर विथ स्टेट ऑफ दी आर्ट फॅसिलिटीज आहेत ज्याच्यामध्ये हे, हे महाराष्ट्रातलं पहिलं ग्लास ऑपरेशन थिएटर आहे ज्याचे जर्मन टेक्नॉलॉजीने बनलेलं आहे ह्यांना याचा फायदा हे आहे की इन्फेक्शन रेट ऑलमोस्ट झिरो आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा लॅमिनार फ्लो आणि बाकीचे सगळे जे प्रिकॉशन्स आम्ही घेतो त्यांनी जॉईंटमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट झिरो टू झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट पर्यंत येऊन जातो सर ह्याच्यामध्ये आम्ही फक्त आर्थ्रोस्कोपी सर्जरीज नाही बाकीचे पण ऑर्थोपेडिक सर्जरीज जसं जॉईंट रिप्लेसमेंट आहे स्पाइन सर्जरीज आहे आणि उपचार तुमच्या रुग्णालयामध्ये सोनोग्राफी आणि फिजिओथेरपी हा हे सगळंच आमच्या हॉस्पिटलमध्ये एका रूफच्या अंडर सगळं अर्थातच डॉक्टर तुम्ही दोघे जण या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप मोलाची माहिती यासाठी तुम्ही दिलेली आहे या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते त्याच्या बातम्यांसाठी पाहत फक्त झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे